आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे शेतकऱ्यांना शेतीला मिळणाऱ्या 8 तास विजेमध्ये वारंवार कपात होत होती, त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी माणगाव येथील महावितरणच्या सबस्टेशन मधील सर्व फिडर बंद करून टाळे लावले. वातावरण चिघळू नये व कायदा सुव्यवस्था बिघडू नये याकरिता माणगावचे उपसरपंच राजू मगदुम यांनी महावितरण इचलकरंजी ग्रामीणचे उपकार्यकारी अभियंता सुनील अकिवडे यांना फोन करून वस्तुस्थिती सांगितली आणि तात्काळ तुम्ही तुमच्या कार्यकारी अभियंता यांना घेऊन माणगाव मध्ये शेतकरी आक्रमक झाले असे सांगताच अकिवटे यांनी समोरून आरेरावी चालू केली. कुलूप कडा अन्यथा आमच्या पद्धतीने काय करायचं ते करतो, तुम्ही तुमचं आता हे अति होतंय असं आवाज चढवून बोलल्याने लोकप्रतिनिधींचा अपमान केल्याने अकिवटे यांचे निलंबन करून त्यांची खातेनिहाय चौकशी करावी आणि त्या माणगाव मधील सरपंच उपसरपंच ग्रामस्थ सदस्य हे कोल्हापूर येथील अध्यक्ष अभियंता यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. नवमहाराष्ट्र न्यूज साठी कुंभोजहून विनोद शिंगे. होय ते मोठा आहे ते बंद करायला अरुंदा कोल्हापूर बोलायला येतो राव. इथं आम्ही खुल्या लावड्याचे तुमच्या घरच्या खुले कुसर चावलाय मला. तुम्ही काय करू नका. ओके दाखव.